बघूया काय पुण्यानंतर मुंबईत काय बघूया का, का आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत गणेश मुंबईत मध्ये सहा मतदारसंघ आहेत सगळ्यांना उत्सुकता आहे कोण जिंकणार कोण बाजी मारणार काय यंत्रणा कशी सज्ज आहे निवडणूक राजकीय प्रतिनिधी जे आहेत ते तिथे दाखल झालेत का कशी यंत्रणा सज्ज आहे का नक्कीच मुंबईमध्ये देखील आहे ती प्रतीक्षा लागलेली आहे कारण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये खरं तर मुंबई महानगरपालिका देखील आहे ती भाजपला ताब्यात घ्यायची आहे अशा पद्धतीचा अजेंडा होता आणि त्याचबरोबर ही मुंबईत ही प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते त्याच अगोदर भाजपचं जे मुख्य प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील एक जय्यत तयारी आहे ती पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीने भाजपने एक दावा केला होता की यावेळेस महाराष्ट्रामध्ये आहे ते चारशे पाचचा नारा होता तो देखील आहे तो देशात देण्यात आला होता तर महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस पेक्षा जागा जिंकल्या जातील अशा पद्धतीचा एक दावा केला होता आणि त्याच पद्धतीने आता नेमकं महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा आहेत त्या विजयी होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ती सजावट केलेली पाहायला मिळते भाजपचं जे पूर्ण कार्यालय आहे याला फुलाची आरास करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पताके देखील आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये आहे ते सेलिब्रेशनची तयारी आहे ती भाजपकडून होताना पाहायला मिळते मात्र महाराष्ट्राच्या फुटाफुटीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपला किती साथ मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे अगदी आपण सत्ताधारी असतील आणि ते असतील सगळ्यांकडनंच आधी जल्लोषाची तयारी सुरू आहे आपण थेट मराठवाड्यामध्ये जाऊया औरंगाबादला आमचे प्रतिनिधी माधव सावर माधव काय तयारी सुरू आहे औरंगाबाद मध्ये कशी यंत्रणा सज्ज झालेली आहे का राजकीय जे लोक आहेत त्यांचे प्रतिनिधी पक्षांचे प्रतिनिधी तिथे दाखल झालेले आहेत का गिरीश मराठवाड्यातली ही राजधानी आहे आणि राजधानीच्या शहरात पहिल्यांदा तीस पस्तीस वर्षाचा इतिहास पाहता तिरंगी लढत होत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये कोण विजयी होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि त्याचा निकाल आज लागेल सोबतच मराठवाड्यातल्या इतर सात जिल्ह्यामध्ये आज सात लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तशीच चुरस पाहायला मिळते विशेष म्हणजे विद्यमान खासदार आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असेल त्या पक्षाचे प्रमुख नेते या मैदानात आहेत आणि ते कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं आणि तू जसं सांगितलास तसं आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी उमेदवाराचे प्रतिनिधी असतील त्यावर मतमोजणी करण्यासाठी सरकारी यंत्रणेची प्रतिनिधी असेल किंवा कर्मचारी असतील हे सगळे आता मतदान केंद्रामध्ये दाखल झालेले आहेत कारण सात वाजता सगळ्यांना रिपोर्टिंग टायमिंग देण्यात आलेला आहे आणि सात वाजल्यानंतर सगळ्यांना जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी हे सूचना देतील आणि सूचना दिल्यानंतर सगळ्यांना अलर्ट करतील बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात व्हायला आणि सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन एक एक आणल्यानंतर हळूहळू कौल सुरू होईल छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी तीन प्रमुख होते माझी खासदार चंद्रकांत खैरे आहेत सोबतच जलील आणि पालकमंत्री संदीपान भुमरे या तिघांमध्ये कोण निवडून येणार याची चर्चा सुरू होत असताना तिघांनीही दावे केले आहेत की के आम्ही निवडून येई आणि त्याच दृष्टीनं इथल्या मतदान केंद्रामध्ये जवळपास सात कंपार्टमेंट करण्यात आले आहेत आणि सात कंपार्टमेंटमध्ये चौदा रो आहेत चौदा रो मध्ये चौऱ्याऐंशी टेबल आहेत आणि चौऱ्याऐंशी टेबल मधून ही मतमोजणी सुरुवात होईल आणि साधारणतः दुपारच्या पहिल्या प्रहरामध्ये पहिला निकाल येईल आणि कळेल की कुणाची कोण बाजी मारू शकतो पण प्रत्यक्षात निकाल हाती येण्यासाठी किमान सहा सात वाजतील असा अंदाज व्यक्त केला जातो आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं तयारी केली आहे दुसरीकडे जालना लोकसभा हा गेल्या प पंचवीस तीस वर्षांपासून एक हाती सत्ता राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे आणि तेसुद्धा यावेळेस मोठ्या संकटात सापडल्या अशी चर्चा सुरू होती पण दावे जे झाले आहेत एक्झिट पोलमध्ये की रावसाहेब दानवे पुन्हा नि निवडून येतील पण गेल्या पाच निवडणुकीमध्ये त्यांनी सहजपणे जो विजय मिळवला यावेळेस त्यांची मोठी अडचण झाली होती असं बोललं जात आहे त्यामुळं त्यांच्याही निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये बीड हा लोकसभा यावेळेस सर्वाधिक चर्चेला आला होता कारण पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या मैदानात होत्या आणि सोबत निश्चितच निश्चितच माधव माधव बीड असेल संबाजी नगर असेल सगळ्यांनाच उत्सुकता असेल निकालाची आपण तुमच्याकडनं सगळ्या इतंभूत घडामोडी जाणून घेणार आहोत तुम्ही जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद